राज्यामध्ये कोरोना वाढला असं हे चर्चा मोठ्या प्रमाणात आहे. काय निर्माण परिस्थिती आहे, यामुळे लोक जे आहेत ते पिछले झाले अस्ताव्यस्त सगळीकडे हे सुरू आहे. नहीं, नहीं, मला असं म्हणायचं, राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यांमध्ये खऱ्या अर्थाने कोरोनाची संख्या जी वाढ झालेली दिसते ती फक्त मुंबई पुणेमध्येच जास्त आहे. आज जर आपण बघितलं तर एकंदर एकूण ऍक्टिव्ह केसेस 3500 आहे, म्हणजे 3500च्या दरम्यान आहेत. तर 3500 केसेसमधल्या 2500 केसेस या मुंबईमध्येच आहेत आणि उर्वरित केसेस फक्त ठाणे आणि पुण्यामध्येच्या दरम्यान आहेत. मला असं म्हणायचं की एक दोन जिल्ह्यांमध्येच ती वाढ आहे आणि चिंता करण्यासारखा तसा कुठलाच विषय अजिबात नाही. सगळ्यात महत्त्वाचं ऍडमिशन्स, ज्याला म्हणू आपण, ते ऍडमिशन्स अजिबात नाही आहेत. लोक स्वतःमध्येच क्वारंटाईन होऊन घरीच दुरुस्त होत आहेत, माइल्ड सिम्पटम्स आहेत आणि त्यामुळे तशी कुठलीही हॉस्पिटलायझेशन मध्ये ऍडमिशन्सची वाढ होती असं कुठेही चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटने मंकी पॉक्स साठी एक गाईडलाईन दिली आहे, असे काही प्रकरण महाराष्ट्रामध्ये आले? मंकी पॉक्स तसं एकही प्रकरण महाराष्ट्रात पण नाही, देशात पण नाही. त्यामुळे मंकी पॉक्सच्या बद्दलचं कुठलंही भय फिअर मनात ठेवण्याचं ऍब्सोल्यूट काही कारण नाही असं माझं स्पष्ट मत आहे. पण तरी सुद्धा हा साऊथ आफ्रिकेचा असलेला एक डिझीज आहे, आजार आहे, तर तो आपल्याकडे येऊ नये आणि तो संसर्गजन्य आजार आहे आणि तो माणसाच्या स्वतःच्या एकमेकाच्या स्पर्शाने किंवा ॲनिमल आणि ह्युमन स्पर्शाने त्या ठिकाणी त्याचा प्रसरण होतं आणि म्हणून आपल्याला याबाबतची काळजी घेण्यासाठी ज्यांच्यावर जे लोक तिकडून आलेले असतील त्यांच्याबाबतचं तसे काही सिम्पटम्स दिसतात का यासाठीची स्क्रीनिंग आपण एअरपोर्टवर करत आहोत. पाऊस जवळजवळ सुरू झालाय, ग्रामीण भागात अनेक ग्रामीण भागात सुरू झालाय, मुंबईमध्ये पण मान्सून दाखवले असे चिन्ह आहे. नेमकी साथीचे रोग वर आळा घालण्याचा प्रश्न असेल, त्याबद्दल काय प्रोटोकॉल जारी केले सर्व जिल्ह्यात? जनरली सीझनल आजार नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. जसं आता पाऊस सुरू झाला तर पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला पाणी साचलेलं दिसतं आणि त्या पाणी साचलेल्या ठिकाणी मग मॉस्किटो ब्रीडिंग होतानीचं आपल्याला पाहायला मिळतं. डासांचं ब्रीडिंग तिथं जर झालं तर त्यातून मग मलेरिया होऊ शकतो. पावसामुळे दूषित पाण्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं आपल्याला डायरिया झाल्याचं चित्र पाहायला मिळतं, म्हणजे डिसेंट्री वगैरे. तर या सगळ्या दृष्टिकोनातून काय उपाय करता येतात, तर दूषित पाणी पिऊ नये यासाठी सर्वदूर पावसाळ्यामध्ये ज्यांना स्वच्छ पाणी मिळू शकत नाही अशी परिस्थिती वाटते त्यांनी 100% पाणी उकळूनच प्यावं. हा एक अतिशय जनरल सल्ला आणि जनरल मार्गदर्शन आरोग्य विभागाकडून नेहमी असतं आणि मला असं वाटतं ग्रामीण भागामध्ये, छोट्या शहरांमध्ये, स्लम्समध्ये जाणीवपूर्वक या गोष्टी केल्या पाहिजेत. कोविड सेंटर बंद करण्यात आली सध्या माहिती मिळते, तर जी रुग्णवाढ दिसते त्यावरून पुन्हा एकदा ते सुरू करण्याची गरज आहे का? जम्बो कोविड सेंटर्स, मी आता संजीव कुमार जे ऍडिशनल कमिशनर महानगर मुंबई नगरपालिकेला सातत्याने बोलत होतो, त्यांचे कुठल्या तरी मिटिंग चालू असल्यामुळे फोन कनेक्ट होत नव्हता. पण एक निश्चित आहे की ज्या अर्थी ऍडमिशन्स नाहीये त्या अर्थी आपल्याला एवढ्या मोठ्या जम्बो कोविड सेंटरची गरज पडण्याचं काही कारण लगेच वाटत नाही. पण एक आहे की कोविड सेंटर्स चालू ठेवणं म्हणजे त्यांचा संपूर्ण स्टाफ, त्यांचा संपूर्ण डॉक्टर्स, तिथल्या सगळ्या इक्विपमेंट्स, तिथल्या इलेक्ट्रिसिटी, सगळे खर्च चालू राहतो. त्यामुळे गरजेप्रमाणे ह्या गोष्टी कराव्यात असा निर्णय कदाचित महानगरपालिका मुंबईने घेतलेला असावा आणि म्हणून ह्या सगळ्या अस्तित्वात आहेत, फक्त ऑपरेटेबल किंवा ऑपरेशनल नाहीत असं म्हणता येईल. पण मला म्हणायचं की सगळे अस्तित्वात आहेत, गरजेप्रमाणे त्याचा वापर करायला अजिबात अडचण नाही आणि मुंबईमधल्या फिगर्समध्ये आरोग्य विभाग पूर्ण लक्ष ठेवून आहे. इथे असलेले जे आरोग्याचे जे ॲडिशनल कमिशनर आहेत त्यांनी आणि इथले जे काही मेडिकल ऑफिसर हेल्थ जे असतात ते पण सगळेजण या सगळ्या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहेत.